नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता सातवीची थेंब आज हा पाण्याचा ही कविता पाहणार आहोत. सुनंदा भावसार यांनी लिहिलेली ही कविता आहे. कविता आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. शब्द जाऊ दे, अर्थ राहू दे, विषय आहे गाण्याचा. आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. शब्द जाऊ दे, अर्थ राहू दे, विषय आहे गाण्याचा. आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. मोती बनुनी सरसर येती, वर्षे मधल्या सरीतुनी. माळ ओवते निष्ठून जाते, बावरते जन परिकुनी. या मोत्यांचा संचय करतो, प्रश्न तुझ्या रे जिण्याचा. आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. शब्द जाऊ दे, अर्थ राहू दे, विषय आहे गाण्याचा. आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. आभाळातील ह्या मोत्याने माती मधून पिकती मोती. निसर्ग जाणी मोलतयाचे, तुम्ही माणसे का मग कोती. संचय करता तिजोरीतल्या, खणखण त्या त्या नाण्यांचा. आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. शब्द जाऊ दे, अर्थ राहू दे, विषय आहे गाण्याचा. आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. कशास ऐसा वेळा चाळा, स्वत होनी ठगण्याचा. दृष्टिकोण तू बदल अतारे, निसर्गास ह्या बघण्याचा. तहने साठी सांग पुरे का, गोट तुला रे सोन्याचा. आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. शब्द जाऊ दे, अर्थ राहू दे, विषय आहे गाण्याचा. आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. धन्यवाद.